13 ऑक्टोबर 1935 साली बाबासाहेबांनी येवलेच्या भाषणात घोषणा केली. काय घोषणा केली? मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हा माझा गुन्हा नाही, पण हिंदू मधून मरणार नाही हे मात्र मी बदलू शकतो. बरोबर आहे. कारण ज्या धर्मामध्ये आपल्याला अस्पृश्य मानले जाते, गड्यात गाडगं कंबरेला फडा येतो, ज्या धर्मात माणूसकीला माणूस म्हणून समजल्या जात नाही तो धर्म मला नको. ज्या धर्मामध्ये शांती अहिंसा आहे, समता स्वातंत्र्य आहे तो धर्म मला हवा आहे. कर्मकांड म्हणजे धर्म नाही, कर्मकांडात जायचं नाही. धर्म म्हणजे फक्त एक साधा सोपं सरळ जीवनाचा मार्ग आहे आणि तो जगण्यासाठी बाबासाहेबांनी हा बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे. आणि ज्या वेळेस बाबासाहेबांनी ज्या वेळेस धर्म घोषणा केली धर्मांतराची, त्यावेळेस अनेक जाती धर्माचे धर्मगुरु बाबासाहेबांकडे आले. बरोबर आहे का? तुम्हाला इतिहास माहिती आहे, पण ह्या दिवशी आठवण करून देणं माझं काम आहे, कारण ते तुमच्या डोक्यात पुनरुक्त झालं पाहिजे म्हणून सांगते. बरेच धर्मगुरु आले, बाबासाहेबांना म्हणाले माझ्या धर्मात या, माझ्या धर्मात या. दादा एक सांगते तुम्हाला, आता मी जे प्रबोधन देते ना ते नीट बसून ऐका, आणि तुम्ही वाटल्यास माझ्याकडून प्रोग्राम झाला पैसे घेऊन जा, मला पैशाची गरज नाही आहे. बाबासाहेबांमुळे मी आज इथे भरपूर थाटामाटात जगत आहे. आज इथे बसलेले बाबासाहेबांमुळे, तुम्ही इथे ऐकत आहात बाबासाहेबांमुळे. हे असं करायचं काम नाही आपल्याला, आपणच आपले लोक आपली इज्जत करायची नाही आपल्याला. चालू कीजिए जल्दी. हेलो हेलो हेलो, ध्यान रखो भाई. हेलो हेलो. Oh,
क्षमतेचा अहंकार विषमतेचा कुडवून भीम गेला न घडणारे जीवन घडवून भीम गेला हे वाखेड जातीयतेचे तुडवून भीम गेला आणि बुद्धाशी तुमचे माझे नाते जुडवून भीम गेला बुद्धा देखा गले में वामन भीमराव के एक भीमराव एक गौतम नदी ना देखा घोषणा केली आणि धर्मगुरु त्यांच्याकडे आले आणि ते काय म्हणतात ते मी गायक सांगते पैसे किती भी घ्या आमच्या धर्मात या Thank you.
पासून सगळे धर्म अनुभवले, सगळ्यांनी आपला धर्म दाखवला, पण बाबा साहेबांना संतेच मानणारा शांतीचा धर्म हवा होता. पण म्हणायचं काय आहे, कोई चिख्या चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चिख्या चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई स्कूल में अपना सबक शिक्षक चला गया, लेकिन एक अच्छा बच्चा स्कूल के बाहर रहकर पूरे भारत की तरफ लेकर चला गया. Bye.
विषारी जातीवादाशी संघर्ष केलेला आहे, प्रणय सावलीच्या विठाणाशी संघर्ष केलेला आहे, आणि तुला सन्मान मिळावा म्हणून भीमाने या अपमानाशी संघर्ष केलेला आहे।